एम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे। कर्जत इथल्या शाळेने 10वीच्या विद्यार्थ्यांचे कला विषयाचे अतिरिक्त गुण मुंबई बोर्डाला कळवले नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठं नुकसान होणार आहे। कर्जत एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये हा प्रकार घडलाय। गायन आणि चित्रकला विषयातील एकूण 56 मुलांचे वाढीव गुण शाळेने बोर्डाला कळवलेच नाहीत, त्यात मुलांचे 2 गुणांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन पालकांनी विचारलेल्या प्रश्नांना व्यवस्थापन समितीने आणि मुख्याध्यापकांनी उडवाउडवीची उत्तरे दिली आहे। त्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी कर्जत इंग्लिश मीडियम स्कूलला टाळं ठोकले। दरम्यान विद्यार्थ्यांचं होणारं नुकसान लक्षात घेऊन पालक संघर्ष समितीने 2 पासून शाळेच्या व्यवस्थापन विरोधात उपोषण करण्याचा इशारा दिलाय। इंटरमिजिएट आणि एलिमेंटरीचे मार्क्स पाठवले नाहीत तर आमचं खूप नुकसान होणार आहे रिझल्टला। जे टॉपर्स दुसरे आहेत त्यांचंसुद्धा नुकसान होऊ शकतं, कारण त्यांना चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटू शकत नाही। जे काही कलागुणांचे विविध कलागुण असतात, ते चित्रकलेचे मार्क्स असतील किंवा स्पोर्ट्सचे असतील किंवा कलावादनाचे मार्क्स असतील, हे बोर्डाकडे विविध मुदतीमध्ये पाठवायचे असतात। त्या बोर्डाकडे हे मार्क्स न पाठवल्यामुळे या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांचे कमीत कमी 2-2.5% गुण हे कमी होतात, आणि याचा इफेक्ट जे काही ॲडमिशनच्या वेळेला जो काही कॅपराडो असतो त्यामध्ये मेरिटमध्ये आमची मुलं 1-2% खाली येऊ शकतात, आणि चांगल्या कॉलेजमध्ये जे शिक्षण आमच्या मुलांना मिळू शकतं त्यापासून आमची मुलं येऊ वंचित राहू शकतात। जे चित्रकलेचे मार्क्स आहेत ते शाळेनी वारंवार म्हणजे त्यांना 3 जे सांगितलं त्या वेळेतही त्या शाळेनी बोर्डाकडे पाठवलेले नाही आहेत, आणि बोर्डाकडे न पाठवल्यामुळे सगळ्यांच्या मुलांचं नुकसान होणार आहे। 2-2.5% मुलं आमची खाली येणार आहेत आणि ते मार्क ते धरले जाणार नाहीत। तर आमचं फक्त सगळ्या पालकांचं एवढंच निवेदन आहे की जे कोणी अधिकारी आहेत त्यांनी आमच्या मुलांना न्याय मिळवून द्यावा। एम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे।